नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनेलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता नवी गणित दोन पृष्ठपळ व घनपळ संच नऊ पॉईंट दोन पाहणार त्याआधी सोबतची आकृती शंकूची दिलेली आहे आकृती नऊ पॉईंट चार शंकूच्या तळाचा केंद्रबिंदू ओ आणि शंकूचा शिरोबिंदू ए आहे रेख ओ ए हा त्रिज्या ओ बीला लंब आहे म्हणजे ए ओ ही शंकूची लंब उंची आहे ए बी ही शंकूची तिरकस उंची यल आहे त्रिकोण म्हणून पाहता त्रिकोण ए बी हा काटकोण त्रिकोण आहे मग पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजे ए बीचा वर्ग बरोबर ओ एचा वर्ग अधिक ओ बीचा वर्ग ए बी म्हणजे यल तिरकस उंची यलचा वर्ग बरोबर ए ओ म्हणजे लंब उंची यचचा वर्ग अधिक ओ बी म्हणजे त्रिज्या आरचा वर्ग ओबीचा वर्ग म्हणजे आरचा वर्ग म्हणून येलचा वर्ग बरोबर यच वर्ग अधिक आर वर्ग म्हणजे तिरकस उंचीचा वर्ग बरोबर बर लंब उंचीचा वर्ग अधिक तळाची त्रिज्याचा वर्ग आता हे लक्षात घ्या शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग शंकूचे वक्रपृष्ठफळ बरोबर पाय आर <शंकुचे> पायार यल आणि शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पाय आर कंसात यल अधिक आर आणि चौथं सूत्र आहे शंकूचे घनफळ बरोबर एकशे तीन गुणिले पायार वर्ग यच हे शंकूचे संबंधित सूत्र लक्षात घ्या तळाचे क्षेत्रफळ शंकूचे वक्रपृष्ठफळ एकूण पृष्ठफळ आणि शंकूचे घनफळ शंकूचे एकूण पृष्ठफळ पायार कंसात यल अधिक आर हे वर सुद्धा दिलेलं आहे आता पहिलं उदाहरण पा शंकूची लंब उंची बारा सेमी व तिरकस उंची तेरा सेमी असेल तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती लंब उंची यच बरोबर बारा सेमी आणि तिरकस उंची यल बरोबर तेरा सेमी सूत्र आहे येलचा वर्ग बरोबर यच वर्ग अधिक आरचा वर्ग याच्यावरून आपण त्रिज्या काढून घेऊ पूत सूत्रामध्ये सु, किंमत टाकू येलचा वर्ग म्हणजे तेराचा वर्ग यल ची किंमत तेरा दिलेली आहे म्हणून तेराचा वर्ग बरोबर यचचा वर्ग म्हणजे बाराचा वर्ग अधिक आरचा वर्ग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर बरोबर बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस अधिक आरचा वर्ग एकशे एकोणसत्तर वजा एकशे चौवेचाळीस बरोबर आरचा वर्ग वजाबाकी पंचवीस बरोबर आरचा वर्ग म्हणून वर्गमूळ घेतला आपण म्हणून आर बरोबर पाच सेमी म्हणजेच शंकूच्या तळाची त्रिज्या बरोबर पाच सेमी यानंतर चौथं उदाहरण आहे सहा मीटर त्रिज्या व आठ मीटर तिरकस उंचीची पत्र्याची बंदिस्त शंखवाकार घनाकृती बनवण्याचा दर दहा रुपये प्रति चौरस मीटर असल्यास ती घनाकृती बनवण्यासाठी लागणारा खर्च काढा पायची किंमत दिलेली आहे बावीसशेत सात पाहता त्रिज्या आर बरोबर सहा मीटर व तिरकस उंची यल बरोबर आठ मीटर शंकूचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय आर कंसात यल अधिक आर सूत्रामध्ये किमती टाकू आपण शंकूचे एकूण पृष्ठफळ बरोबर पायची किंमत बावीस शेत सात गुण्हे आर बरोबर सहा म्हणजे बावीसशे सात गुणिले सहा कंसात यल अधिक आर म्हणजे आठ अधिक सहा बरोबर बावीसशे सात गुणेले सहा गुणेले आठ अधिक सहा बेरीज चौदा सात चौदाला भाग जातो दोनाचा म्हणून बावीस गुणेले हे सहा गुणेले दोन बारा बावीस गुणेले बारा बरोबर गुणाकार येतो दोनशे चौरस हे दोनशे चौसष्ट चौरस मीटर आता शंकवाकृती शंकवाकार घनाकृती बनवण्याचा खर्च बरोबर शंकूचे एकूण पृष्ठफळ गुणिले बनवण्याचा प्रति चौरस मीटर खर्च बरोबर शंकूचे एकूण पृष्ठफळ आपण काढलं दोनशे चौसष्ट गुण्ले दहा रुपये प्रति चौरस मीटर बनवण्याचा खर्च आहे म्हणून दोनशे चौसष्ट गुणिले दहा बरोबर दोन हजार सहाशे चाळीस रुपये म्हणून शंकवाकार घनाकृती बनवण्याचा खर्च बरोबर दोन हजार सहाशे चाळीस रुपये आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा